रस्त्यांच्या खोदाईला बंदी घालण्यात येणार आहे. पालिकेच्या डक पॉलिसी धोरणानुसार रस्ते तयार करण्याआधीच इतर सुविधांसाठी जागा तयार करून ठेवावी लागणार. अन्यथा रस्ते खोदणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोठा दिलासा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये केवळ आवश्यक तेवढ्याच झोपड्या तोडण्यात येणार. अधिक झोपड्या तोडल्यास संबंधित झोपडपट्टी धारकांवर कारवाई होणार. मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलामध्ये लवकरच भरती होणार. सुरक्षा अधिकाऱ्यांची 1400 पदं भरणार. मिठी नदीच्या रुंदीकरणाआड येणारी 672 बांधकामात जमीनदोस्त. कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग कोसळला. मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2023-24 उन्हाळी सत्रातील 229 परीक्षांच्या तारखा जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या या विविध परीक्षांना 2 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहीम पार. तर मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर असल्यानं गैरहजर. ठाणे हाऊसिंग अदालतीमध्ये तक्रारदारांना दिलासा. प्रलंबित 120 तक्रारींपैकी 110 तक्रारींवर निर्णय. वाड्यामधल्या पांडवकालीन तिळशेश्वर मंदिराजवळ नदीपात्रामधील देवमाशांचा मृत्यू रोखण्यासाठी लहानग्यांकडून जनजागृती. भिंतींवर चित्र रेखाटून येणाऱ्या भाविकांना दिला जनजागृतीपर संदेश. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 2 नव्या पादचारी पुलांचं लोकार्पण. खासदार राजन विचारेंच्या पुढाकारानं पुलांचं काम. लोकार्पणाला मध्य रेल्वेचे अधिकारी सुद्धा उपस्थित.